इतिहास भारत भूमीचा, इतिहास अपरिचित योद्धांचा। भारतवर्ष जितकी वैभवशाली आहे इतकी संस्कृती आणि परंपरा, तितकाच वैभवशाली आहे या भूमीचा इतिहास। आतापर्यंत सिकंदर, फ्रेंच, मुघल, पोर्तुगीज, इंग्रज अशा कित्येकांनी या भूमीचे वैभव लुटण्याचा प्रयत्न केला। मात्र वेळोवेळी या भूमीच्या सुपुत्रांनी आणि या भूमीच्या वीरांगनांनी याला सडेतोड प्रत्युत्तर दिले। चला तर मग जाणून घेऊया अशाच एका वीराची गौरव गाथा। विदेशीचा बहिष्कार आणि स्वदेशीचा अंगीकार। सन 1921 महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वाला स्वदेशीची जोड मिळाली होती। परदेशी विशेषत ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करण्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आवाहन केले होते। ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्काराबरोबर ब्रिटिश शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार, सरकारी नोकरीचा त्याग करण्याचे देखील आवाहन केले होते। भारतीयांनी ब्रिटिश कपड्यांऐवजी खादीचा उपयोग करावा असे अभिप्रेत होते आणि अशा प्रकारे अखंड भारतात असहकार चळवळ पेटून उठली होती। नमस्कार, मी सागरिका सावंत तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं हिस्टॉरिकल वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। भारतीय स्वातंत्र्य चळवळ आता घराघरात जाऊन पोहोचली होती। ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे रक्त सळसळत होते। आणि असाच एक निडर, तेजस्वी, ध्येयनिष्ठ, देशप्रेमी युवा म्हणजेच बापू केनू। सन 1908 पुणे जिल्ह्यातील महाळुंगे या गावी ज्ञानोबा आपटे आणि कोंडाबाई आपटे यांना पुत्ररत्न प्राप्त झाले। सर्व भावंडांमध्ये अत्यंत तेजस्वी, पैलवानी बांध्याचे शरीर, बलदंड बाहू, करारी आणि ध्येयनिष्ठ स्वभाव। दुर्दैवाने वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि यानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी मुंबईला मार्गक्रमण केले। दिवसामागून दिवस जात होते, त्यांच्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत अधिक प्रखर होत होती। स्वतःच्या मातेच्या मृत्यूनंतर तर त्यांनी स्वतःला पूर्णपणे भारतमातेच्या रक्षणासाठी, देशसेवेसाठी समर्पित केले होते। आपल्या मातृभूमीला पारतंत्र्याच्या बेड्यातून मुक्त करणे हे एकच ध्येय त्यांच्या समोर होते। दिवसामागून दिवस जात होते, मुंबईच्या मिलमध्ये काम करता करता एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली, ती म्हणजे विदेशातून येणारे कपडे हे स्थानिक भारतीय व्यावसायिकांवर वाईट परिणाम करत आहे आणि हे जर असेच चालू राहिले तर देशाची आर्थिक प्रगती होणे कठीण, आणि एकदा का आर्थिक प्रगती थांबली की स्वातंत्र्य मिळण्यास फार विलंब होईल। आणि अखेर तो दिवस उजाडला। 12 डिसेंबर 1930 मुंबईच्या काळबादेवी मंदिर परिसरात ब्रिटिशांचे इंग्लंडहून सामान यायचे आणि ते सामान काही ट्रकमधून शहरात आणले जायचे। बाबू गेनू यांना राहवले नाही। भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत त्यांनी त्या ट्रक समोर आडवे येण्यात धन्यता मानली। ब्रिटिश पोलिसांनी त्यांना तेथून बाजूला केले। मात्र भारतमातेचा सुपुत्र कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता। त्यांनी पुन्हा एकदा त्या ट्रक समोर आडवे येण्यात धन्यता मानली। आता मात्र त्या ब्रिटिश सर्जनचे पित्त खवळले। त्यांनी त्या ट्रक चालकास आदेश दिला, तू ट्रक पुढे ने, जे काय व्हायचे आहे ते होऊ देत। मात्र तो ट्रक चालक हा एक खरा खुरा भारतीय होता, त्याने असे करण्यास स्पष्टपणे नकार दिला। ब्रिटिश सर्जन द्वेषाने त्या ट्रकवर चढला, त्याने त्या ट्रकचा ताबा घेतला आणि ट्रक चालवला आणि पुढे नेला। बघता बघता त्या ट्रकची चाके बाबू गेनू यांच्या शरीरावरून गेली। काळबा देवीचा परिसर बाबू गेनू यांच्या रक्ताने पावन झाला। वीर बाबू गेनू अमर झाले। वयाच्या 22व्या वर्षी मातृभूमीच्या रक्षणार्थ त्यांनी स्वतःचे बलिदान दिले। धन्य ते बाबू गेनू आणि धन्य ते त्यांचे बलिदान।